इकडे दुसरीकडे आज मराठा आणि ओबीसी यांची संयुक्त भाईचारा परिषद येवल्यामध्ये होणार आहे. हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. ओबीसी आणि मराठा समाजातील सलोखा निर्माण करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. भाईचारा परिषदेसाठी येवला निवडल्यानं अनेकांच्या भुवया आता उंचावलेल्या आहेत. येवला हा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे आणि छगन भुजबळ सातत्यानं ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यावरून त्यांचे मतभेद आहेत आणि त्या दृष्टीनं जर येवला निवडलं असेल तर मग मात्र मराठा आणि ओबीसी यांच्या संयुक्त भाईचारा परिषदेला जेव्हा येवल्याची निवड करण्यात आली तेव्हा अनेकांच्या भुवया आता उंचावलेल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.